जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाचे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अपडेट जय हिंद मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवरती जे मुलाखत घेणाऱ्या संस्था आहेत त्यांची यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे तुम्ही म्हणाल यामध्ये विशेष काय आहे तर आतापर्यंत जे आहे आपल्याला या ठिकाणी यादी पाहायला मिळत नव्हती फक्त ज्यांना ज्यांना रिकमेंडेशन झालेलं आहे त्यांना स्वतःच्या लॉग इनला या ठिकाणी पाहता येत होतं परंतु आता सर्वसामान्य अभयोग्यताधारकांना देखील या ठिकाणी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की ते कोणकोणते कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना या ठिकाणी मुलाखतीसाठी रिकमेंड करण्यात आलेलं आहे कशाप्रकारे आपण याद्या पाहू शकतो त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आपण आहोत पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि वेबसाईटवरती एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सूचनेमध्ये जरी आपल्याला काही दिसत नसेल तरी देखील या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे विथ राउंड राऊंड रेकमेंडेड कॅन्डिडेटची लिस्ट आपल्याला दिसत आहे आणि कॅन्डिडेटची जी यादी आहे ती आपल्याला मुंबई डिव्हिजन असेल या ठिकाणी पुणे डिव्हिजन आहे कोल्हापूर डिव्हिजन आहे नाशिक डिव्हिजन औरंगाबाद डिव्हिजन लातूर डिव्हिजन अमरावतीचं डिव्हिजन आणि नागपूरचं डिव्हिजन अशा प्रकारच्या एकंदरीत सर्वच्या सर्व डिव्हिजनच्या याद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला उपलब्ध झालेल्या आहेत आता ही यादी कशा प्रकारे पाहायची आहे तर त्याचा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की या ठिकाणी जे तुम्हाला नाव दिसतं आहे समजा मुंबई डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर त्याच्यावरती एकदा टॅप करायचं आहे आणि याला डाउनलोड करून घ्यायचं आहे बघा डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्या समोर जे आहे अशा प्रकारची एक यादी या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि ही जी यादी आहे मुंबईची आहे ठीक आहे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे या ठिकाणी मुंबई डिव्हिजनची ही यादी आहे आता यामध्ये एक वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक कॅन्डिडेटचं या ठिकाणी नाव आहे त्याची डेट ऑफ बर्थ त्याचं जे पोस्टिंग आहे त्याचा विषय त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी त्याच्या रिकमेंडेड हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे त्याचा प्रेफरन्स नंबर टेटचा स्कोर आणि रिकमेंडेड जे हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे उदाहरणार्थ जर का दिव्यांग प्रवर्ग असेल तर तो याप्रमाणे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि आपल्यासाठी ही सर्वांसाठी एक आनंदाचीच न्यूज आहे कारण बऱ्याच अभियोग्यताधारकांची वारंवार या प्रकारची सूचना होती आणि मागणी देखील होती की आम्हाला जे आहे सर्वच्या सर्व कॅन्डिडेटची यादी या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध व्हायला पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये काही फ्रॉड तर होत नाही ना अशा प्रकारची जी एक पर्सेंट शंका होती ती एक पर्सेंट शंका है दूर करने जी आहे या ठिकाणी दूर करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची न्यूज ही आहे कि की आपल्याला किमान कळ कल, कळून जाईल की आपल्या आपल्याला आलेला जो समजा शाळा होती त्या शाळेमध्ये माझ्या विषयाचा जो कॅन्डिडेट्स आहे तो नेमका किती मार्क्सवरती या ठिकाणी जॉईन झालेला आहे आणि जर का मला त्याच्यापेक्षा जर का जास्त मार्क्स या ठिकाणी असतील तर मला त्याच्यावरती या ठिकाणी क्लेम करता येणार आहे जेणेकरून ही जी भरती आहे जसं की आयुक्त महोदयांचं म्हणणं आहे की ही संपूर्ण भरती जी आहे पारदर्शी पद्धतीने घेण्यात आलेली आहे तर तो पारदर्शीपणा आपल्याला या ठिकाणी दिसून यायला हवा काही प्रश्न नक्कीच या संदर्भामध्ये उपस्थित केले जात आहेत आता पहिली गोष्ट म्हणजे की उदाहरणार्थ समजा हे एक नंबरचं कॅन्डिडेट्स आहे आपण कोणावरही कमेंट्स या ठिकाणी करत नाही आहे परंतु एक नंबरचे कॅन्डिडेट्स यांना एकशे चाळीसचा स्कोर आहे आणि त्यांचा डब्ल्यू एसची कॅटेगरी आहे तर त्यांचं सिलेक्शन अगोदरच व्हायला पाहिजे होतं कारण त्यांचा जो, जो विषय आहे मॅथ सायन्स हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे परंतु आत्तापर्यंत त्यांचं सिलेक्शन का बरं नाही झालं आहे तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचा आहे अजून एक दुसरं महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो की सहावी ते आठवीच्या ज्या जागा आहेत त्या सहावी ते आठवीच्या जागेवरती आपल्या सर्वांना माहिती आहे की जे जिल्हा परिषदेचं किंवा तुम्हाला, तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक या ठिकाणी सांगत आहे की उदाहरणार्थ हा एक कॅन्डिडेट्स आहे आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती सहावी ते आठवी या पदावरती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा जो कॅटेगरी ता आहे ई डब्ल्यूचा आहे आणि ई डब्ल्यू जरी कॅटेगरी असली तर त्यांचा विषय या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो इंग्लिश आहे आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या राऊंडमध्ये जवळपास सातशे कॅन्डिडेट्स असे होते सातशे जागा अशा होत्या सहावी ते आठवी या वर्गाच्या ज्यांच्यामध्ये की कॅन्डिडेट्स उपलब्ध होऊ शकले नाही जिल्हा परिषदेची मग जर का जिल्हा परिषदेच्या राऊंडला हे कॅन्डिडेट्स उपलब्ध नव्हते तर मग आता हे कॅन्डिडेट्स आले कसे आपण कोणावरही वैयक्तिक या ठिकाणी बोलत नाही आहे परंतु एक जनरल पद्धतीने या ठिकाणी बोलत आहे आपले जे प्रश्न आहेत ते वॅलिड असतील तर आयुक्त महोदयांनी त्याची उत्तरं द्यायला पाहिजे ही जी लिस्ट आहे ती मुंबईची लिस्ट आहे त्याच्यानंतर जर मी तुम्हाला या ठिकाणी दुसरी यादी दाखवली तर लातूर डिव्हिजनची आहे लातूर डिव्हिजनमध्ये देखील सेम त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत की प्रत्येक या ठिकाणी संस्थेचं नाव आपल्याला दिसत आहे बघा इकडे वरती आपल्याला या संस्थेचं नाव दिसत आहे जसं भागीरथ शिक्षण संस्था शिरोळ जानापूर इथली आहे आणि इथल्या एकूण जागा तिथे रेकमेंडेड झालेले जे कॅंडिडेट्स आहेत त्या सर्वांची नावं वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आता यांची जी मुलाखत आहे ती जवळपास संपलेली आहे काही संस्थाचालकांनी अजूनही मुलाखतीचं शेड्यूल या ठिकाणी ठरवलेलं नाही आहे कारण यांना त्या कारणाने त्यांच्याकडे स्टे आलेला आहे किंवा पूरग्रस्त परिस्थिती होती किंवा दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काही ठिकाणावरती कोरोनाचा काल असल्यामुळे कॅन्डिडेट्स वेळेवरती येऊ न शकल्यामुळे अजूनही मुलाखतीची प्रक्रिया पार पडलेली नाही आहे तर त्यांना जे आहे या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती स्पष्टपणाने सूचना दिलेली आहे की एकतीस ऑक्टोबरपर्यंत जे आहे त्यांना कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे एकतीस तारखेपर्यंत मुलाखतीचा वेळ या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला आहे आणि एकतीस तारखेला जी आहे फायनल यादी ही जी जेवढ्याही पी डी एफ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उदाहरणार्थ या ठिकाणी मुंबई डिव्हिजनची तुम्हाला मी आत्ताच दाखवलेली आहे ही औरंगाबाद डिव्हिजनची यादी आहे यांच्यामध्ये जेवढेही कॅन्डिडेट्स आहेत या दहापैकी एक दहापैकी एक कॅन्डिडेट्सची जी आहे या ठिकाणी निवड ते फायनल निवड यादी जी आहे एकतीस तारखेला निर्माण केले जाणार आहे आणि या कॅन्डिडेट्सला या ठिकाणी एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरपासून जे आहे जॉइनिंग लेटर दिला जाणार आहे म्हणजे बऱ्याच कैंडिडेट्सना म्हणजे दोन हजार तीनशेच्या आसपास हे जे कैंडिडेट्स आहेत तेवढ्याच्या तेवढ्या कॅन्डिडेट्सचं जे जॉइनिंग डेट असेल ती असणार आहे एक नोव्हेंबरची आणि तो त्यांच्या सर्वांसाठी एक शुभ दिवसच असणार आहे आता राहता प्रश्न की बाकीचे जे एका जागेसाठी दहा कॅन्डिडेट्स या ठिकाणी गेले होते मग आता नऊ कॅन्डिडेट्स परत आलेले आहेत मग त्यांचं काय तर त्यांना जे आहे पुढील जेवढेही राऊंड्स होतील जसं की डिस्क्लिफाय झालेल्यांचा राऊंड आहे अनअवेलेबल झालेल्यांचा राऊंड आहे किंवा आता याच्यानंतर जे आहे ही राऊंड संपला की एकशे शहाण्णव संस्थांचं पुन्हा एकदा आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचं आहे तर त्या प्रिफरन्सेसमध्ये जे आहे या कॅन्डिडेट्सना म्हणजे हे जे नऊ कॅन्डिडेट्स परत आलेले आहेत त्यांना देखील महत्त्वाची संधी याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर जो ब्रिज कोर्स आहे ब्रिज कोर्सच्या प्रकरणामध्ये जे जा अडकलेल्या जागा आहेत म्हणजे एक ते पाच या वर्गाच्या ज्या की जिल्हा परिषदेच्या जा जागा आहेत त्या जागांवरती जा देखील या कॅन्डिडेट्सना म्हणजे जे परत आलेले आहेत त्यांना संधी मिळणारच आहे आणि अजून एक दुसरी महत्त्वाची प्रोसिजर प्रुची पवित्र पोर्टलला सध्या चालू आहे ती म्हणजे आपली जर का कॅटेगरी ओबीसी असेल किंवा इतर कोणती कॅटेगरी असेल आपल्याला जर का ग्रॅज्युएशनला सेकंड क्लासमध्ये म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जर का मार्क्स मिळालेले असतील तर आपल्याला श्रेणी अपडेट करण्यासाठी या ठिकाणी टायमिंग देण्यात आलेला आहे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी श्रेणी अपडेट करता येणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर का ही यादी डाउनलोड करायची असेल तर पवित्र पोर्टलला लॉग इन करा आणि डाउनलोड करा आणि या याद्यांचा व्यवस्थितपणाने अभ्यास करा आणि आपल्याला जर का काही त्रुटी या याद्यांमध्ये हो आढळली तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जे आहे आयुक्त महोदयांना याच्या संदर्भामध्ये विचारणा करू आणि जर का कुणावरती अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडू आणि संबंधित उमेदवाराला या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या चॅनलच्या वतीने नक्कीच प्रयत्न करू